नमस्कार, आज 6 मे 2021 गुरुवारचं लोकसत्ता शब्दकोड आपण सोडवूया. पहिला आडवा शब्द आहे कथेच्या शेवटी वाटता तो प्रसाद, सडळ हाताची देणगी उधळपट. याचा अर्थ येणार खिरापत. खिरापत. त्याच्यानंतर पहिलो उभाय झरोका बारी खिडकी. आडवं आहे चढण अथवा उतरण म्हणजे डगर. दुसरं उभं राग आलंय. तिसरं उभं बघूया चीड संताप म्हणजे राग. तिसरं उभं तिराईत अनोळखी म्हणजे परका. अकरावं आडवं काजूच्या बियांचे तेल, त्याला कारडोल म्हणतात. नववं उभं मोराची मादी, लांडोर आहे ते. बारावं उभं प्रज्वलित तप्त म्हणजे रसरशीत. सतरावं आडवं सर हे सुरुवातीचे 2 अक्षर आहेत. भागी हिस्सा वाटणी म्हणजे सरकत. 13वं उभं ल क असं आहे सुरुवातीचे 2 अक्षर. शैली दाटणे ढब म्हणजे लकप. 22वं आडवं प्राप्ती भरभराट म्हणजे बरकत. 18वं उभं तर हे सुरुवातीचे 2 अक्षर आहेत. वाकपगार पटाईज म्हणजे तरबेज. 25वं आडवं श्रीशंकरच्या पिंडीवर वाहतात ते त्रिदलाचे पान बेल. 23वं उभं कल आलं आहे. 23वं झोका झोक तोल पुढा म्हणजे कल. आता 15वं उभं शेवटी तो अक्षर आलं आहे. 15वं उभं आहे आयात निर्यातीवरील कर म्हणजे जकात. 19वं आलिशान गाडी म्हणजे कार. 14वं आडवं धोबी परीट म्हणजे रजक. 7वं उभं पाहूया शेवटी कर आलं आहे. भीतीदायक भयानक म्हणजे भयंकर भयंकर. 4वं आडवं उडान टप्पू कामधंदा नसलेला म्हणजे उपटसुंभ म्हणतात त्यांना. उपटसुंभ. 6वं उभं एक प्रकारचे रेशमी कापड टसर. टसर सिल्क म्हणून ते जे येतात साड्या वगैरे ते. 5वं उभं पक्ष्याचा पंख म्हणजे पर. 10वं आडवं रस पूर्ण झालं आहे. फळातील द्रव पदार्थ म्हणजे रस. त्याच्यानंतर 20वं आडवं बघूया कोमल. आणि 20वं उभं पाहूया स्पर्धा चढाओढ म्हणजे अहमहमिका येणार. आणि कोमल म्हणजे अलवार. अहमहमिका. 20वं आडवं कोमल म्हणजे अलवार. 16वं उभं कपाळ ललाट म्हणजे भाल. 24वं आडवं मुस्लिमांचे प्रार्थना मंदिर मशीद. 21वं उभं वाम आले. 21वा प्रश्न होता डावा म्हणजे वाम. 27वं आडवं मने सुरुवात आहे चामखीळ तीळ म्हणजे मस.
33 आडवं अर्ज मनधरणी विनवणी म्हणजे मिनतवारी 30 उभ हे निरोप्या जासूस म्हणजे दूत 35 उभ वाने सुरुवात आहे वात वायु हवा म्हणजे वारा 38 आडव तट्टा कट्टा मजबूत बळकट म्हणजे राकट येणार 31 उभ वाळवलेला खजूर हे खारीक आहे 31 आडव खाणे भक्ष 28 उभ काव्याची अक्षर मात्रांची बंधने नसलेला मजकूर म्हणजे गद्य येणार गद्य आणि खाद्य आलं खाण्याला 28 आडवं गज आले हत्ती म्हणजे तर हे 34 राहिले उभं नाडी शीर धमनी म्हणजे नस आणि 37 आडवाचं उत्तर आले कास दुभत्या जनावराची ओटी म्हणजे कास 26 उभं पाहूया ते आता हा उजवीकडचा खालचा कोपरा बाकी आहे 26 उभं मुंज व्रतबंध म्हणजे उपनयन म्हणतात 29 आडव 12 वर्षांचा कालावधी म्हणजे तप 29 उभ काळजी फिकीर म्हणजे तमा 32 आडव शेवटी मान असे दोन अक्षर आलेत हवाई जहाज विमान 32 उभ प्रगती वाढ म्हणजे विकास 36 आडव दोष वर्णन निंदा म्हणजे टीका आणि सगळ्यात शेवटी 39 आडव घर धाम म्हणजे सदन ही सर्व उत्तर लिहून झालेत आपले धन्यवाद.